लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची छगन भुजबळ यांच्याशी गुप्त भेट झाल्याचंही बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असूनही त्यांना तिकीट मिळालं नव्हतं. त्यानंतर राज्यसभेसाठीही ते इच्छुक होते, मात्र त्यांच्याऐवजी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली. याशिवाय ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण या दरम्यानही विविध गोष्टींमध्ये आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची त्यांची भावना होती. त्यामुळे कार्यकर्त्यांचाही मोठा दबाव त्यांच्यावर होता. त्यामुळेच छगन भुजबळ पुन्हा एकदा घरवापसी करू शकतात. नाराज असलेले छगन भुजबळ ठाकरे शिवसेना गटाच्या संपर्कात असून ठाकरे गटाच्या दोन बड्या नेत्यांची त्यांच्याशी गुप्त बैठक झाल्याचं बोललं जात आहे. मात्र छगन भुजबळ यांच्या प्रवेशाला ठाकरे गटातून विरोध असल्याचं देखील बोललं जात आहे. भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात घेतलेली भूमिका, त्यामुळे त्यांच्या येण्यानं मराठा समाज हा ठाकरेंपासून दुरावला जाऊ शकतो, हे पक्षासाठी महागात पडू शकतं असं ठाकरे गटातील नेत्यांचं म्हणणं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरचा अनेक मोठ्या नेत्यांना फटका बसलाय. त्यात भुजबळ यांच्या येण्यानं पक्षाला फायदा सोडा नुकसानच अधिक आहे असं ठाकरे गटातील काही नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या प्रवेशाला ठाकरे गटाकडून सहमती नसल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.